महायुतीचे उमेदवार बाबुराव पाटील कोळीकर यांनी प्रचारात घेतली आघाडी. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून महायुती शिंदे भाजप आणि मित्रपक्षानं बाबुराव पाटील कोळीकर यांना उमेदवारी दिली असून आज घडीला बाबुराव पाटील कोळीकर यांनी मोठ्या प्रमाणात प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसण्यात आहे. आज दिनांक 16 रोजी महागाव तालुक्यातील सवणा येथे मारुती मंदिरात दर्शन घेऊन आपला प्रचार करत असताना आमचे प्रतिनिधी किरण मुक्कावर यांच्याशी संवाद साधत शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच सर्व जनतेचे प्रश्न संसदेत मांडून शेतकऱ्यांना तसेच जनतेला न्याय देण्याचं काम करू असं बाबुराव पाटील कोळीकर यांनी म्हटलंय. यावेळी उमरखेड विधानसभेचे माजी आमदार राजूभाऊ नजरधने तसेच शिवसेनेचे कार्यकर्ता चित्तंगराव कदम यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते. लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबुराव पाटील कोळीकर माझ्यासोबत आहे. सर्वसामान्य उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. शिंदे सरकारने सर्वसाधारण माणसाला शेतकऱ्याच्या माणसाला या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. सर काय सांगाल नेमकं? शेतकऱ्यासाठी सिंचन महत्वाचं आहे आणि ते सुद्धा आज पेनगंगा नदी मुख्य नदी आहे. विदर्भाने मराठवाड्याला सात उच्च पातळी मंडळी मंजूर करून आज विदर्भ आणि मराठवाड्यात 1,00,000 एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. शेतकरी सुखी तर देशी ना, शेतकरी सुखी तर सर्वसामान्य नागरिक सुखी, हेच धोरण महायुतीच्या सरकारचं आहे आणि शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या काळात चांगले दिवस येतील. हे होते बाबुराव पाटील कोळीकर यांनी सांगितले की शेतकऱ्यांचा संपूर्ण मोठा मोठा प्रश्न मी या ठिकाणी सोडील आणि संसदेत गेल्यानंतर सगळ्या मोठे मार्गी लागले. मी कॅमेरामन गजानन सोबत किरण मुक्कावर न्यूज 50 मराठी हिंगोली.